सतीश विश्वास जाधव, राहणार मतकुणकी, तालुका तासगाव। आज कृषी सहायक संघटना व आरसीएफ यांच्या माध्यमातून बीज प्रक्रिया ज्वारीच्या संदर्भात जी प्रक्रिया केली त्या संदर्भात मी थोडक्यात सांगतो की प्रथम आपण ॲजिटोबॅक्टेरिया व पी एस बी हे दोन्ही घेऊन त्याचे 250 ग्रॅम एका ह्याच्या बकेटमध्ये घेऊन त्याच्यामध्ये गुळ घालून त्याचे द्रावण तयार करून घ्यावे। त्यानंतर ते द्रावण ज्वारी बियाणे 10 किलो घेऊन त्यावरती थोडे थोडे शिंपडणे द्यावे चारी बाजूने, जेणेकरून जास्तीत जास्त त्याला लागू होईल। त्यानंतर त्याचे हाताने योग्य पद्धतीने चोळून घ्यावे सर्व बियाण्याला लागेल असे। सदर बियाणे चोळून झाल्यानंतर एक तास दोन तास सावलीमध्ये सुकवावे आणि त्यानंतर ते बियाणे आपण पेरणीस वापरावे। सदर प्रक्रिया केल्यानंतर रोगप्रतिकारक क्षमता व उगवण क्षमता ही अतिशय चांगल्या पद्धतीने होते व आम्ही हा प्रयोग केलेला आहे, तरी आपणही सर्वांनी करावा आणि त्याचा जास्तीत जास्त बियाणे वगैरे खतांचा वापर कमी करण्याचा उपयोग होतो। एवढे